Hey guys, hello and welcome to 12th Math Easy. Angle and its measurement, exercise 1.2. In that exercise, see the example number 1, see on the screen. First, read the example carefully. Find the length of an arc of a circle which sustained an angle of 108 degree at the center. If the radius of the circle is 15 cm. Exercise 1.2 madil he je question number 1 ahe, ta ya madhe survatila find the length of arc of a circle. Asa aplyala dilela ahe. So what is mean by an arc of a circle? So suppose we draw a circle with center O, O as a center of circle. Then if we take two point on circle, that is point A and point B. So this part, that is from A to B, is called an arc of a circle. Read the first sentence of example. Find the length of an arc. So here L is equal to question mark. आपल्याला L काढायचा आहे, length of arc काढायची आहे. Suppose AB is an arc. आता या arc ची आपल्याला length काढायची आहे. So what is given here? एक angle आहे की जो 108 degree चा आहे. So this angle is 108 degree. Now right here theta is equal to 108 degree. Again, read the question. Radius is given and radius is equal to 15 centimeter. Now, right here R is equal to 15 centimeter. बघा मित्रांनो खूप सोपा आहे. सुरुवातीला आपल्याला आर्क ची लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे आणि जे दिलेलं आहे तर ते आहे सेंट्रल अँगल 108 डिग्रीचा आणि आर ची व्हॅल्यू दॅट इज थीटा दिलेला आहे आणि आपल्याला आर ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि या दोन व्हॅल्यू वरून आपल्याला लेंथ ऑफ आर्क कॅल्क्युलेट करायचा आहे. एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. खूप सोपा आहे. एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एल इज इक्वल टू मीन्स लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आर थीटा. दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ एन आर्क. या फॉर्म्युल्यानुसार आपण कोणत्याही आर्क ची लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त आपल्याला आर मीन्स रेडियस ऑफ सर्कल दिलेली असायला पाहिजे आणि जो सेंट्रल अँगल आहे तर तो सुद्धा माहिती असायला पाहिजे. सो लेट्स सी हिअर. वी नो दॅट लेंथ ऑफ आर्क दॅट इज एल इज इक्वल टू आर थीटा. आर इज द रेडियस ऑफ सर्कल अँड थीटा इज द सेंट्रल अँगल. देअरफोर एल इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ आर हिअर. विच इज द व्हॅल्यू ऑफ आर हिअर? येस राईट. हाऊ मेनी सेंटीमीटर? 15 सेंटीमीटर. 15 इंटू थीटा. थीटा इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री? 108 डिग्री. सो 108 डिग्री. थीटा मीन्स सेंट्रल अँगल. फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की या चॅप्टरमधील कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला जर डिग्रीमध्ये मेजरमेंट दिलेलं असेल अँगलचं तर हे कन्वर्ट करायचं आहे इंटू रेडियन. कोणत्याही एक्झाम्पलसाठी हे तुम्ही विसरायला नको. कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन. आणि ज्यावेळेस आपण या डिग्रीला रेडियनमध्ये कन्वर्ट करतोय तर त्यावेळेस याला पाय बाय 180 डिग्रीनं मल्टिप्लाय करायचं असतं. सो दिस इज द कन्वर्जन फ्रॉम डिग्री टू रेडियन. सो हिअर फर्स्ट 15 एज इट इज. देन हा जो 108 डिग्रीचा अँगल आहे तर याला आपण कन्वर्ट करतोय रेडियन मध्ये. सो कन्वर्जन फ्रॉम डिग्री टू रेडियन पाय बाय 180 रेडियन. याला आपण रेडियन मध्ये आणलं. आपला जो अँगल आहे तो डिग्री मध्ये होता. बट व्हॉट हॅपन नेक्स्ट? एल इज इक्वल टू 15 एज इट इज. देन साइन ऑफ मल्टिप्लिकेशन नाउ इन ब्रॅकेट फॅक्टराइज 108 अँड फॅक्टराइज 180. सो वी राईट हिअर 3 × 36. 3 × 36 इज इक्वल टू 108 इंटू पाय बाय नाऊ फॅक्टर्स ऑफ 180 दॅट इज 5 × 36. खूप सोपं आहे मित्रांनो. 36 × 5 जर केले तर 118 येतील. 36 × 3 जर केले तर 108 येतील. आता 36 गेट कॅन्सल्ड हिअर. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार बघूया. काय होतंय ते बघूया. हिअर एल ॲज इट इज इक्वल टू 15 as it is, then multiplication 3 pi and in the denominator 5 is remain. हे जे कन्वर्जन आहे हे डिग्री टू रेडियन आहे. देन नेक्स्ट 5 ना 15 ला भाग द्यायचा आहे आपल्याला. डिवाइड 15 बाय 5. सो हिअर एल इज इक्वल टू 5 × 3 = 15. सो 3 × 3 pi रेडियन. नाउ मल्टीप्लाय 3 × 3 दॅट इज एल इज इक्वल टू 9 पाय रेडियन. बट अवर युनिट इज सेंटीमीटर. सो हिअर राईट सेंटीमीटर. सो लेंथ ऑफ एन आर्क इज इक्वल टू 9 पाय रेडियन सेंटीमीटर.